रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आपल्या जीवनामध्ये उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटाप्रमाणे असतात. आणि या सर्वच गोष्टी जुळून आल्या तर त्याची वज्रमुठ तयार होत असते. आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते. दोस्तानो, आयुष्याचं गणित चुकलं असं कधीच म्हणू नये, कारण आयुष्याचं गणित कधीच चुकत नसतं. चुकत असतो तो आपल्या चिन्हांचा वापर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्ह योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखं येत असतं. दोस्तानो, डोळे बंद केलं म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय आपलं डोळं उघडत नाहीत. दोस्तानो, राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सगळ्या समस्या या दूर होत असतात. नक्की एकदा विचार करा. दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं हे खूप गरजेचं असतं. त्या व्याकुळ अवस्थेत आपली आपल्याशी ओळख होत असते. आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही, तर त्यापैकी काही लोक आपलं शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात. जगण्यासाठी संघर्ष नसतोच, संघर्ष असतो तो स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. जी व्यक्ती दुःखात साथ देत असते, संकटात हात देत असते, चुका सावरत असते, ती व्यक्ती धोका कधीच देत नसते. जी लोक गोड बोलत असतात ते सर्वच आपले हितचिंतक नसतात, कारण गोडवा हा मधात असतो, मधमाशीमध्ये नसतो. नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नसतो. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी या कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचं पाय पकडायला सुरुवात करत असतात. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद ही प्रेमात असते, तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद ही गैरसमजात असते.
म्हणून कधीही गैरसमजाला मनात आसरा देऊ नका। जीवनाच्या शर्यतीमध्ये कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका। पळायचंच असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा। कोणी आपलं वाईट करतंय हे त्यांचं कर्म, आपण कोणाचं वाईट करणार नाही हा आपला धर्म। आयुष्य जगत असताना आपल्याला अनेक माणसांचा सहवास लाभत असतो आणि त्यातील सगळे सारख्या स्वभावाचे नसतात। प्रत्येकाशी संबंध टिकवण्यासाठी माणूस कसा आहे हे महत्वाचं नसून माणसात नेमकं काय आहे हे पाहणं खूप महत्वाचं असतं, तरच ते नातं दीर्घकाळ टिकत असतं। पहाटे प्राजक्तासारखं उमलून निशिगंधासारखं सुगंधित होत जावं, सुगंधित आनंदाच्या लाटावर आयुष्य झुलत जावं। अश्रू असोत कुणाचे हे आपणच विरघळून जावं, नसोत कुणीही आपलं आपण मात्र सर्वांचं व्हावं। ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही, फक्त सूर जुळायला हवेत। मानवी आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आवडेलच असं नसतं, पण न आवडणाऱ्या गोष्टीतही चांगलं बघण्याची दृष्टी ठेवल्यास जीवन सुकर होत असतं। न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा नवीन श्वास घेता येत नसतो। परिस्थिती चांगली झाली की लगेच अहंकार येतो आणि वाईट परिस्थिती आली की सहजपणे दुःख होतं, पण परिस्थिती ही परिवर्तनशील असते म्हणून अहंकार आणि दुःख हे करायचं नसतं। डोळे तर जन्मताच देवाने आपल्याला दिलेले आहेत। कमवायची असते ती नजर चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखण्याची। ज्यानं पावलो पावली आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते। स्वतःचं ध्येय हे स्वतःच जीवन कार्य समजा। प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचं चिंतन करा, त्याचं स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या।